नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवाल. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. बार्बरिक कंपनी कडून कामगारांचे शोषण, महिलांनीच महिलांचा सन्मान करणे काळाची गरज. आमदार सुनील केदार यांच्या जनता दरबारात उचलली समस्यांची गर्दी. आता बातम्या सविस्तर देत्या. मनसर ते गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम सुरू असून बार्बरिक कंपनी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीकडे या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. मनसर ते सालेई खुर्द व सालेई खुर्द ते पुढे गोंदिया पर्यंत अशा दोन भागातील रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध मशीन्स व मनुष्यबळाचा वापर कंपनीकडून केला जात आहे. मनसर ते सालेई खुर्द या रस्त्याच्या कामासाठी रामटेक नजीकच्या चिचाडा रस्त्यावर कंपनीने नियंत्रण कार्यालय व कामगारांच्या राहुट्या उभारल्या आहेत. या ठिकाणी कंपनीने कामगारांना राहण्यासाठी व त्यांच्या दोन वेळ जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र कंपनीकडून कामगारांचे शोषण होत असून कामगारांना नीट दोन वेळचे जेवणही दिले जात नसल्याचा आक्रोश कामगारांनी दिनांक 9 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारात कंपनी समोर व्यक्त केला आहे. हम लोग को पूरा फाइनल कर दिया जाए. मीडिया वाले से रिक्वेस्ट है कि हम लोग का पैसा दिला दिया जाए. हम लोग सही सलामत घर चले जाए सर. काटोली येथील स्थानिक सबला महिला विकास महासंघ काटोलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शूरवीर सैनिकांच्या माता व पत्नींचा सत्कार समारंभाचे भव्य आयोजन ऑरेंज प्लाझा काटोली येथे करण्यात आले होते. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनीत रवी राणा, सबला महिला विकास महासंघाच्या अध्यक्षा आरती अनिल देशमुख, डॉक्टर वंदना रामटेके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंजली रत्नाकर ठाकरे यांनी देशभक्ती गीत सादर केले. त्यानंतर भारत मातेचा फोटोला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात येऊन पुलवामा येथे भारतीय केंद्रीय राखीव दलाच्या शहीद सैनिकांना मानवंदना श्रद्धांजली देण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सावनेर येथे दिनांक 7 मार्च रोजी नगर परिषद सावनेरच्या नगर भवनात क्षेत्राचे आमदार सुनीलबाबू केदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनता दरबारात अनेक ज्वलंत समस्यांची एकच गर्दी उसळली. सावनेर शहरवासियांच्या समस्या सोडवण्याकरिता शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेस नगरसेवक यांनी जनता दरबार आयोजित करून आमदारांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात नगरातील हजारो महिला पुरुष नागरिकांनी घरकुल पट्टे वाटप, संपत्ती फेरफार वाढीव, घर टॅक्स, पिण्याचे पाणी इत्यादी विषयांवर शेकडोच्या वर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून गोरगरीब जनतेस एकाच ठिकाणी कमी वेळेत न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सदर जनता दरबारातून झाले. सदर जनता दरबारास नगरपालिका सावनेरचे सर्व विभाग, तहसील कार्यालय, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, भूमी अभिलेख इत्यादींच्या कर्मचारी यांनी पाहुण्या प्रामुख्याने उपस्थितीत राहून नागरिकांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात येत असले समस्या तात्काळ निकाली काढल्या तर त्रुटीपूर्ण तक्रारी लवकरच कागदोपत्री पूर्तता होऊन निकाली काढल्या जाणार असल्याने उपस्थितीत समस्याग्रस्त नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आज जनता दरबार लावलेला आहे, त्या अनुषंगाने सावनेरच्या विधानसभेतील जनतेला किती न्याय मिळणार. विषय असा आहे की मी या ठिकाणी जनता दरबार कुठल्या प्रसिद्धीसाठी लावला नाही, त्या ठिकाणी शोधासाठी लावला. या मतदारसंघातला मी आमदार आहे. आमदार नेत्यांना लोकांचे अडीअडचणीचे विषय, लोकांचे प्रलंबित विषय, लोकांच्या गरजा ह्या लक्षात घेऊन हा त्या ठिकाणी असलेला उपक्रम आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं गोर गरीब लोकांना घरकुल योजना, राशन कार्डचं धान्य, पिण्याचं पाणी हे तीन विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे. त्या दृष्टिकोनातून मी आपलं एक आमदार नेत्यांना एक लोकप्रतिनिधीचं काम करायचं आहे. नाही 100% मिळेल याचं ठरवलं. कोणत्याही प्रसिद्धीकरिता किंवा कोणत्याही नावाकरिता सुनील केदारांचं नाव इतकं छोटं नाही आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये सुनील केदारांचं नाव एक आदराने घेतलं जातं.
आणि त्याचा नक्कीच सावनेर विधानसभा क्षेत्राच्या लोकांना फायदा मिळून राहिलेला आहे. परंतु इथे केंद्रात आणि राज्यामध्ये जे शासन आहे ते शासन या आपल्या ज्या मागण्या त्याला देईल का? एक दुर्भाग्य सांगायला हरकत नाही, या शहरामध्ये केंद्राकडनं 28 कोटी रुपयाची रस्त्याची स्कीम मंजूर झाली होती. या नगर परिषदेच्या एकंदरीत कारभारामुळे आज ती स्कीम अपूर्ण राहिली. याचे जवळजवळ त्या ठिकाणी 15 ते 18 कोटी रुपये हे केंद्राला परत केलेले आहे. या शहरामध्ये आतापर्यंत गोरगरीब लोकांच्या घरच्या पट्ट्याचा विषय न सुटण्याचं कारण हे नगर परिषद त्या ठिकाणी असलेलं अकार्यक्षम आहे. कारण डेव्हलपमेंट प्लॅन राज्याकडनं आतापर्यंत मंजूर करणार हद्दबंदीचा विषय संपलेला आहे, हद्दवाढ मंजूर झालेला आहे. डेव्हलपमेंट प्लॅन मागच्या 3 वर्षापासून अजूनही नगर परिषद मंजूर करू शकले नाही आणि पुऱ्या नगरीमध्ये आज गोरगरीब लोकांना राहण्यासाठी पट्ट्या वाटप करू शकत नाही. आपण बघून राहिलो तर सावनेर शहरामध्ये ढेरीचं खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि 7 कोटीची जी स्कीम आली होती जी मागच्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे फस्त झालेली आहे. या नगर परिषदचा कारभार करायने त्या नगर परिषदमध्ये ड्रेनेजची स्कीम असो, टीपी प्लॅन असो, नाहीतर रस्त्याचा त्या ठिकाणी असलेला उपक्रम असो, हे सगळे सगळं या नगर परिषदच्या जे पदाधिकारी बसले अध्यक्ष त्याच्यासोबत मागच्या 5 वर्षांपेक्षा हा घोळ केला. या नगर परिषदेमध्ये आपले 8-7 नगरसेवक आहेत, त्यांनी हा विषय धरून का ठेवत नाही? जे रस्ते बनलेले आहेत 27 कोटीचे तिथून जे चढ उतारीचा भाग आहे तिथून खूप लोक पडून राहिले, त्यांचे हातपाय तुटून राहिले, त्याकरता आपले नगरसेवक काही करतील? रस्ताच्या अजूनही 28 कोटीचे रस्ते इनकम्प्लीट आहे. याचे पैसे केंद्र शासनाने स्कीम ना त्या ठिकाणी अर्धवट मंजूर करून अर्धवट कॅन्सल करून पैसे वापस केलेले आहेत. जेव्हा त्याच्यावर याचा योग्य विचार केला जाईल. या जनता दरबाराचा हेतू समोरच्या निवडणुकीवर डोळे ठेवून तर नाही ना? राजकारणी माणूस आहे, साधू संत तर नाहीच आहे, नाही रामदेव बाबा आहे, राजकारणी माणूस आहे. खूप खूप धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.